आहे आपल्यासोबत दिव्यानी मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। महसूल प्रशासनाच्या विरोधात शिरा तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू। आज उपोषणाचा चौथा दिवस। माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली भेट, विविध संघटनेचा पाठिंबा। महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुका दुरुस्ती करण्यातच शेतकऱ्यांना कित्येक महिने शासनाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे। तर 7-12 मध्ये नसलेल्या गटाचा फेरफार करून 7-12 मध्ये नोंद करणे, वारस नोंद करताना वडिलांच्या 7-12 ऐवजी चुलत्याच्या वैयक्तिक 7-12 वरती बेकायदेशीर नोंद, तसेच उपविभागीय अधिकारी यांचे प्रत्येक अपीलला वेगवेगळे नियम, याला कंटाळून चिखली तालुका शिराळा येथील माहिती अधिकारी कार्यकर्ता निखिल साळुंके यांनी मागील 4 दिवसापासून शिराळा तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून आज माजी मंत्री शिवाजीराव नाईक व तालुक्यातील विविध संघटनेने उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे। स्टार्ट। नमस्कार, मी निखिल साळुंके। गेले 4 दिवस तहसीलदार कार्यालय शिराळा येथे उपोषणास बसलो आहोत। या महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी चुका करायच्या आणि आपण पुन्हा कोर्टामध्ये आपल्या पिढ्याका बरबाद करायच्या, त्यांनी चुका केल्यात ना, यांनी ज्या दुरुस्त केल्या पाहिजे तर ते काय म्हणतात की दुरुस्त करण्यासाठी तुम्ही कोर्टाचा आदेश आणा, तर हे का आपण करायचं, यांनी चुका केल्यात ना तर यांनीच दुरुस्त केला पाहिजे, त्यासाठी सरकारने एखादा कायदा केला पाहिजे। जर महसूल अधिकाऱ्याने जर चुका केल्या तर त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याच्या पगारातून त्याची कपात झाली पाहिजे, आणि त्यांच्यावरती वचक नसल्यामुळे ह्या चुका लोक करत गेलेले आहेत, त्यासाठी शासनाने मेन म्हणजे यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती कोणता तर कायदा आणून यांच्यावरती वचक निर्माण केला पाहिजे। कोणताही तलाठी लगेच एखादी नोंद घेत नाही, लोकांना फरफडत नेऊन शेवटी त्याच्या नाकापर्यंत आलं ना की तेव्हा तो नोंद धरतो। अशा प्रकारे हे लोकांचं वरती अन्याय सुरू आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज या ठिकाणी उपोषणात बसलो। निखिल साळुंके यांचं जे 4 दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे आणि त्यांनी जे मुद्दे प्रशासनाला कळवलेले आहेत हे वास्तववादी मुद्दे आहेत। गेले अनेक वर्षापासून 7-12 मी म्हणेन तयार झाल्यापासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर ह्या अशा दिवाणीतल्या केशी जर बघितल्या तर आजोबांना चालू केलेले नातवांनासुद्धा निकाल लागत नाही आणि कुटुंबाच्या कुटुंब त्यामुळं भर म्हणजे देशोधडीला लागत आहे। खरं म्हटलं तर ज्यांच्या चुकामुळं हे सगळं घडलं आहे, मग तो महसूल काय खात्यातला शेवटचा माणूस असू दे नाहीतर कोणी असू दे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। आणि जर एखादा शेतकरी वस्तू दिली, आता परवा ऑनलाईन करत असताना अनेक चुका खेडेगावामध्ये झालेल्या आहेत आणि ह्या चुकाच्या संदर्भामध्ये जर त्यांच्याकडे आपण दात मागायला गेलो त्यांच्या लक्षात येते की बरोबर आहे तुम्ही म्हणता येते, पण त्यासाठी अमुक कागदं लागतील, तमुक कागदं लागतील, ती तुम्हीच जमा करा, असं म्हणणं म्हणजे चोरानंच पुरावा गोळा करा म्हणण्यासारखा प्रकार आहे। तर त्या संदर्भामध्ये माझं मत आहे की या संदर्भात वरिष्ठांनीच लक्षात घेऊन ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांनीच ती कागदपत्रं आणून ज्या शेतकऱ्यांना कुठं सह्या लागतील त्याच्या घरी जाऊन सह्या आणले पाहिजेत आणि त्यांना पुरोवर 7-12 किंवा 8 काय जर त्यांचं रेकॉर्ड असेल ते करून दिलं पाहिजे आणि जमिनीच्या नेंदू ह्या अपडेट केलेल्या असल्या पाहिजे चांगल्या पद्धतीने। साधं एखाद्या माणसाचं दुर्दैवाने निधन झालं तर त्याची वारस नोंद करतानासुद्धा अनेक चुका करायच्या आणि ह्या चुका करत असताना त्यांना काही त्याचं वाटत नाही आणि पुन्हा काय दुरुस्त करायचं म्हटलं तर पुन्हा आम्हीच ते सगळी कागदपत्रं जमा करायची। हा जाणीवपूर्वक मी तरी म्हणेन की देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण परवा साजरा केला, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, पण या 75 वर्षामध्ये अनेक शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागलेले आहेत। तर शासनानं याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरनं दखल घेऊन ज्यांनी चुका केल्या त्याच्याकडनं दंड वसूल केला पाहिजे आणि तो पुन्हा चुका करणार नाही त्याची दक्षता जर शासनानं घेतली तर शेतकऱ्यांना जो नाहक त्रास होतो आहे आणि जाणीवपूर्वक स्वतःचा आर्थिक नुकसान करून घेणं, पिढ्याच्या पिढ्या बाद करणं, याच्यापासून त्याला न्याय मिळेल। वाळवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा।